बातमी मातोश्री बाहेरच्या इमोशनल राणेची. करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेनेचे आमदार नारायणआबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. मातोश्री बाहेरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तानाजी सावंत यांच्यामुळे तिकीट न मिळाल्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भावना. त्यावेळी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका कार्यकर्त्यांनी केली. करमाळ्यात शिवसेनेनं विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता. आमदार नारायण पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. दुपारी 3 वाजता नारायण पाटील कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे आणि त्या मेळाव्यात नंतरच ते कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा राजकीय निर्णय घेणार आहे. एवढ्या वर्ष इमानदारीने काम केलं आणि त्या माणसाचा जर विश्वासभंग होत असेल तर मग ह्याला काय अर्थ झाला का? आबांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेतला त्याला कार्यकर्ते त्यांच्या मागे शिवसैनिकाचा पदाधिकाऱ्याचा पाठी मागे जाणार आहे. ताना तावं कुत्रा आहे, खेकडा चोर आहे, चालत नाही. आम्ही धनगर समाजात असो म्हणून ओबीसी पॅटर्न असो म्हणून आम्ही चालत नाही त्यांना. आम्ही अल्पसंख्यक असल्यामुळे पक्षप्रवेश आणि लगेच एंट्री पण आणि त्यांना तिकीट मिळते. आम्ही एवढे वर्ष झालं आमचं काम अहोरात्र आणि त्यांचा ऐन वेळेस पत्ता कट केला जातो, ह्याला काय आता.